नमस्कार मित्रांनो, मी पुरुषोत्तम शिंगारे स्वागत करतो आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण जे डी एस ए सेशन सुरू केलं होतं, डाऊट सॉल्विंग सेशन, या सेशनला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थी आपल्याला प्रश्न पाठवत आहेत, तुम्हीही प्रश्न पाठवू शकता. हे सेशन आपण दर रविवारी आणि गुरुवारी किंवा बुधवारी या दोन दिवशी आठवड्यामधून प्रसिद्ध करत असतो. या सेशनमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं आम्ही डिटेल ॲनालायसिस करून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते प्रश्न एक्झाम ओरिएंटेडच असले पाहिजे. तुम्हीसुद्धा तुमचे प्रश्न खाली दिलेल्या नंबरवर पाठवू शकता. जर ते प्रश्न एक्झाम ओरिएंटेड असतील तर आम्ही नक्कीच त्या प्रश्नांचा समावेश आपल्या डी एस ए सेशनमध्ये करणार आहोत. पहा, डी एस ए सेशनमध्ये बरेच जे प्रश्न आले, या प्रश्नाबरोबर काही विद्यार्थ्यांचे मेसेजेससुद्धा होते, जे त्यांच्या भूगोल विषयामधल्या किंवा इतर सर्व विषयामधल्या ज्याही कमतरता आहेत किंवा कमजोऱ्या आहेत, या कमजोऱ्या ते त्या मॅसेजेसथ्रू आमच्यापर्यंत पोहोचत होते. त्याच्यामध्ये मुख्यतः बऱ्याच विद्यार्थ्यांची कमजोरी आहे हवामानशास्त्र. हवामानशास्त्र हा भूगोल विषयाचा घटक असून या भूगोल विषयाच्या हवामानशास्त्र घटकांमध्ये आपल्याला केवळ कन्सेप्टच अभ्यासावे लागतात. कन्सेप्च्युअल हा सब्जेक्ट आहे, कन्सेप्च्युअल हे घटक आहे. जर कन्सेप्ट तुम्हाला समजली तर हवामानशास्त्र समजायला वेळ लागणार नाही. हवामानशास्त्र हा टॉपिक पाहिलं तर खूप सोपा आहे आणि जर त्याला तुम्ही त्याच्यामध्ये जर उलझत गेला तर खूप अवघडही आहे. तर त्याच्यामध्ये कॉमन प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांचा होता हवामानासंबंधित. त्याच्यामुळं आपण एक सर्व विद्यार्थ्यांसाठी जी आपले ऑनलाईन कोर्स परचेस केलेले विद्यार्थी असो किंवा जे विद्यार्थी यूट्यूबवरून हे लेक्चर पाहत असो, ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक संकल्पना, एक कन्सेप्ट ज्याच्यावर आयोगाने याही वर्षी प्रश्न विचारला होता, ती कन्सेप्ट आहे महाराष्ट्रातील पर्जन्य. महाराष्ट्रामध्ये नेमका पाऊस कसा पडतो, पर्जन्य कसं पडतं, किती महिन्यामध्ये पर्जन्य पडतं म्हणजे किती महिने तो पाऊस असतो, त्याच्यानंतर कोणत्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीचं पर्जन्य असतं, हा संपूर्ण भाग आपण महाराष्ट्रातील पर्जन्य या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. पहा, तुम्हाला जर राज्यसेवा द्यायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचं पर्जन्य अभ्यासावं लागेल, तुम्हाला भारताचं पर्जन्य अभ्यासावं लागेल आणि जगाचं पर्जन्य अभ्यासावं लागेल. फक्त पर्जन्यच नाही, महाराष्ट्राचं हवामान अभ्यासावं लागेल, भारताचं अभ्यासावं लागेल, जगाचं हवामान अभ्यासावं लागेल. हा संपूर्ण जो भाग आहे हा भाग बनून तुमचं मिळत बनत असतं हवामानशास्त्र. हवामानशास्त्रामध्ये जग, भारत आणि महाराष्ट्र हे तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जग, भारत हे दोन प्रकार आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आपले विद्यार्थी ते पाहू शकता ज्यांनी ऑनलाईन कोर्स परचेस केलेला आहे. आपण सर्वांसाठी महाराष्ट्रातील पर्जन्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, जी की महाराष्ट्रातील पर्जन्यावर आयोगानं यावर्षीसुद्धा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला ही कन्सेप्ट पाहिल्यानंतर लक्षात येईल. पहा, आपण महाराष्ट्रातला पहिलाच क्वालिटी एज्युकेशन देणारा भूगोल विषयाचा आपण ऑनलाईन कोर्स सुरू केलेला आहे. या भूगोल विषयाच्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला राज्यसेवा, पी एस आय एस टी आय एस ओ म्हणजे कंबाईंड 1, कंबाईंड 2 ह्या तीनही परीक्षांसाठी उपयुक्त असलेला, म्हणजे तीनही परीक्षेमध्ये राज्यसेवा प्रीसाठी, पी एस आय एस टी आय म्हणजे कंबाईंड 1, कंबाईंड 2 याच्या प्री आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी आपल्यासाठी उपयुक्त असलेला हा ऑनलाईन कोर्स तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून या ऑनलाईन कोर्स तुम्ही परचेस करू शकता. या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तत्पूर्वी पाहूया आपण ही कन्सेप्ट जी आहे महाराष्ट्रातील पर्जन्यावर आधारित. सर्वात पहिल्यांदा पर्जन्य म्हणजे काय, साधारण भाषेमध्ये आपण सांगतो पर्जन्य म्हणजे पाऊस. आपण चार महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार एक महिन्यामध्ये आपण पाहतो की वातावरणामध्ये अत्यंत ढग जे असतात हे दाटून आलेले असतात, ढग खूप खालून वाहतात, त्याच्यानंतर ढगांचा रंग काळा झालेला असतो, त्याच्यानंतर या ढगांथ्रू म्हणजे ढगांमार्फत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणा किंवा पूर्ण भारतभर पर्जन्य पाहायला मिळतं, पाऊस पाहायला मिळतो. नेमकं पर्जन्य म्हणजे आहे काय, तर पर्जन्य म्हणजे ढगामार्फत आपल्या किंवा बाष्पामार्फत आपल्या जमिनीवर किंवा आपल्या या भूभागावर पडणारं पाणी, यालाच आपण पर्जन्य असं म्हणत असतो. पर्जन्याचे आपण पाहतो तर तीन प्रकार असतात मित्रांनो. एक असतं आरोह पर्जन्य, दुसरं असतं आवर्ती पर्जन्य, तिसरं असतं प्रतिरोध पर्जन्य. आरोह पर्जन्य, आवर्ती पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य पैकी महाराष्ट्र आणि भारतामध्ये प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडत असतो. पाऊस कसा पडतो हे समजण्या अगोदर पाणी कशा पद्धतीनं बाष्प हवेमध्ये मिक्स होतं किंवा हवेमध्ये वर जातं आणि ते परत जमिनीवर येतं, ही छोटीशी संकल्पना आपण पाहूया. पहा, समुद्री भागामध्ये सूर्याची किरणं या समुद्रावर पडतात
आणि या सूर्याच्या किरणे समुद्रावर पडल्यामुळं या समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन म्हणजे काय? तर पाण्याचं वाफेमध्ये होणारं रूपांतर किंवा पाण्याचं त्याच्या वायू अवस्थेमध्ये होणारं रूपांतर, या रूपांतरणाला आपण बाष्पीभवन असं म्हणतो. आपण पर्जन्य कसं पडतं याच्या अगोदर पर्जन्याची निर्मिती कशी होते तो भाग आपण पाहूया. समुद्रावर सूर्यकिरणं पडतात, सूर्यकिरणं पडल्यानंतर समुद्राचं तापमान वाढतं, तापमान वाढल्यानंतर या पाण्याचं रूपांतर बाष्पामध्ये होतं. कारण पदार्थाची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये, म्हणजे कुठली अवस्था असो त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही त्या पदार्थाला ऊर्जा देत गेलात तर त्या पदार्थामधले अणू एकमेकांपासून दूर जातात. उदाहरणार्थ जर बर्फ आहे, बर्फ हे पाण्याचं स्थायी रूप आहे. बर्फाला जर तुम्ही या ठिकाणी उष्णता देत गेलात तर बर्फामधले अणू एकमेकांपासून दूर जातात आणि या बर्फाचं रूपांतर होतं पाण्यामध्ये, म्हणजे याला आपण द्रवामध्ये असं म्हणतो. याला परत जर तुम्ही उष्णता दिली, याला उष्णता दिल्यानंतर याचं रूपांतर होतं वायूमध्ये. सेम त्याच पद्धतीनं समुद्री पाण्यावर सूर्यकिरण पडल्यानंतर तापमान वाढतं आणि या ठिकाणी या पाण्याचं होतं बाष्प. बाष्प झाल्यानंतर बाष्प हळूहळू हळूहळू वर जाऊ लागतं. पहा, विषुववृत्तीय प्रदेशाचा जर तुम्ही विचार केला तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बाष्प हे उंचावर जातं आणि जसं जसं बाष्प समुद्रसपाटीपासून वरवर जातं तसं तसं त्यांच्यामध्ये तापमान जे असतं हे तापमान कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं. तापमान कमी कमी होत जातं. बाष्पच नाही, आपण जरी समुद्रसपाटीपासून वरवर जात असो तर तापमान कमी 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 होत जातं. म्हणूनच आपण पाहतो जे थंड हवेचे ठिकाण असतात हे नेहमी डोंगरावर असतात किंवा उंचवट्यावर असतात. कारण जसं जसं तुम्ही जमिनीपासून वरवर जाल तसं तसं तापमान कमी कमी होत जातं. बाष्प जमिनीपासून पाण्यापासून वरवर जातं तसं तसं यांच्यामधलं तापमान कमी कमी होत जातं. बघा, विज्ञानाचा इथं दुसरा नियम लागू होतो. जर एखाद्या पदार्थाच्या कोणत्याही अवस्थेमधून जर तुम्ही ऊर्जा काढून घेत असाल तर ते पदार्थामधले जे अणू आहेत हे अणू परत पूर्वपदावर येतात. वायूमधली उष्णता काढून घेतली त्याचं रूपांतर होतं पाण्यामध्ये, पाण्यामधली उष्णता काढून घेतली त्याचं रूपांतर होतं बर्फामध्ये. सेम त्याच पद्धतीनं हे बाष्प वरवर वरवर जाऊ लागतात आणि एक वेळ अशी येते की एका विशिष्ट तापमानाला या बाष्पामध्ये सांद्रीभवन नावाची क्रिया घडून येते. सांद्रीभवन म्हणजे काय? तर बाष्पाचं पाण्याच्या थेंबामध्ये होणारं रूपांतर म्हणजे सांद्रीभवन. या बाष्पामध्ये सांद्रीभवन क्रिया घडून येते आणि या बाष्पाचं रूपांतर होतं पाण्याच्या थेंबामध्ये. पाण्याचे थेंब जड असतात आणि जड असल्यामुळं हे पाण्याचे थेंब या ठिकाणी आपल्याला खाली येताना पाहायला मिळतात, या ठिकाणी आपल्याला समुद्रावर येताना पाहायला मिळतात आणि याच्यापासून जे पर्जन्य मिळतं अशा पद्धतीच्या पर्जन्याला आपण आरोह पर्जन्य असं म्हणतो. पर्जन्याची निर्मिती हे पाण्याचे बाष्प, त्याच्यानंतर सांद्रीभवन, परत बाष्पीभवन, सांद्रीभवन, या क्रियांमधून पावसाची किंवा पर्जन्याची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. आरोह पर्जन्य. आवर्ती पर्जन्य म्हणजे काय? तर आवर्ती पर्जन्य म्हणजे अनेक ठिकाणचे जे वादळ असतात हे वादळ एकत्र येऊन जो पाऊस पडतो त्याला आपण आवर्ती पर्जन्य म्हणतो. आपल्या कोर्समध्ये हे डिटेल आपण पाहिलेलं आहे, डिटेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय? हे जर वारे बाष्पयुक्त वारे जमिनीकडे वाहत असताना या वाऱ्यांना कुठला तरी नैसर्गिक अडथळा इथे तयार होतो. एखादा पर्वत असो, एखादा पठार असो आणि या अडथळ्यामुळं या प्रदेशामध्ये पाऊस पडतो, पर्जन्य पडतं, अशा पद्धतीच्या पर्जन्याला आपण प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य म्हणतो. भारतामध्ये आपल्याला प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तर आपण पाहूया महाराष्ट्रातील पर्जन्य. महाराष्ट्रातील पर्जन्य समजण्या अगोदर तुम्हाला भारतातील पर्जन्याची थोडासा भाग समजणं गरजेचं आहे, जो की महाराष्ट्रातील पर्जन्य समजण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे. पहा, भारताचा जर तुम्ही विचार केला तर साधारणतः 30 मे रोजी मान्सून सर्वात पहिल्यांदा केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर प्रवेश करतो. केरळला मान्सून कसा प्रवेश करतो, त्याची निर्मिती कुठं होते, अंदमान निकोबारला कसा मान्सून येतो, त्याच्यानंतर याच्यावर अल्निनोचा कसा परिणाम होतो, हा संपूर्ण भाग आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये या ठिकाणी ऑनलाईन कोर्समध्ये संपूर्ण भाग आपण पाहिलेला आहे. आणि जोही भाग आपल्यासाठी संकल्पनात्मक आहे, जो येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, तो भाग आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी इथं प्रत्येकांचे पाहत आहोत. बघा, 30 मे रोजी
हा जो पाऊस आहे म्हणजे मान्सून आहे, मान्सून मलबार किनारपट्टीवर येतो आणि इथून पेंटार्ड सिस्टीमद्वारे म्हणजे 5 दिवसाच्या 1, 2, 3, 4, 5 पाचव्या दिवशी मान्सून हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो. महाराष्ट्रामध्ये 5 जून आणि त्याच्यानंतर उर्वरित 2 दिवसामध्ये 7 जूनला मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. परंतु ज्यावेळेस मान्सून कन्याकुमारीच्या भागावला येतो त्यावेळेस मान्सूनचे 2 शाखा आपल्याला इथे पाहायला मिळतात. जी शाखा नैऋत्य दिशेकडून येते त्या शाखेला नैऋत्य मोसमी वारी असं म्हणतात आणि जी शाखा आग्नेय दिशेकडून येते त्याला आग्नेय मोसमी वारी असं म्हणतात. पहा, आपण नदी प्रणाली जर पाहत असो तर नद्या ज्या दिशेला वाहतात या दिशेचं नाव त्या नदीला देण्यात येतं. पूर्व दिशेला वाहत असेल पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम दिशेला वाहत असेल पश्चिमवाहिनी नद्या, उत्तर दिशेला वाहत असेल उत्तरवाहिनी नद्या. परंतु वारे ज्या दिशेकडून येतात त्या दिशांची नावं वाऱ्यांना भेटत असतात. उदाहरणार्थ नैऋत्येकडून येणारे वारे नैऋत्य वारे, आग्नेयकडून येणारे वारे आग्नेय वारे, त्याच्यानंतर पश्चिमेकडून येणारे वारे पश्चिमी वारे, ईशान्येकडून येणारे वारे ईशान्य वारे. यावर्षी राज्यसेवा म्हणजे 2019 राज्यसेवा प्रीमध्ये एक प्रश्न आला होता, तुम्हाला एक भारताचा नकाशा दिला होता, तुम्ही तो पेपर पाहू शकता. आणि याच्यामध्ये एक वारे दर्शवले होते, हे वारे खालीलपैकी कोणते वारे म्हणून ओळखले जातात. मी सांगितलेली जरी कन्सेप्ट एका ओळीची कन्सेप्ट जरी लक्षात ठेवली, वारे ज्या दिशेकडून येतात त्यांचं नाव त्या वाऱ्यांना दिलं जातं. इकडून वारे येतात म्हणजे ईशान्य दिशेकडून येतात, उत्तर होतं ईशान्य वारे आणि ते उत्तर बरोबर होतं. इथे तुमचे 2 मार्क तुमचे इथं क्लिअर होत होते जर तुम्हाला ही गोष्ट माहीत असली तर. बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, वाऱ्यांची दिशा जरी तुम्ही तिथं पाहिली तरी तुम्हाला त्याचं उत्तर तिथं देता आलं असतं. दोन्ही प्रदेशामधून म्हणजे कन्याकुमारीपासून 2 शाखा पुढतात, एक नैऋत्य दिशेकडून आतमध्ये येते आणि दुसरी आग्नेय दिशेकडून आतमध्ये येते. आता नैऋत्य दिशेकडून येणारे वारे जे असतात या नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतात. आणि महाराष्ट्रातील एकूण पर्जन्यापैकी 85% पर्जन्य जे आहे हे पर्जन्य आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाहायला मिळतं. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून हे पर्जन्य आपल्याला पाहायला मिळतं. ही आहे महाराष्ट्राची आकृती. महाराष्ट्राच्या आकृतीमध्ये या ठिकाणी आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्राचे 2 इतर सह्याद्री पर्वत आणि इतर 2 असे 3 प्राकृतिक विभाग पडतात. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला असलेल्या प्राकृतिक विभागाला आपण कोकण असं म्हणतो. सह्याद्री पर्वत स्वतः प्राकृतिक विभाग आहे. सह्याद्री प्राकृतिक विभाग म्हणजे प्रकृती म्हणजे निसर्ग आणि निसर्गानं पाडलेले महाराष्ट्राचे विभाग म्हणजे प्राकृतिक विभाग. आणि हा आहे महाराष्ट्र पठाराचा भाग. म्हणजे या सह्याद्री पर्वतामुळे कोकण सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार हे 3 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आपल्याला पाहायला मिळतात. नैऋत्य मोसमी वारे सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये सिंधुदुर्ग या प्रांतामध्ये सिंधुदुर्ग भागामध्ये प्रवेश करतात. आता हा जो भाग आहे हा भाग आपण सपाट पाहतोय म्हणजे साधारणतः आपण याला म्हणून 2D आकृती. आता मी तुम्हाला 3D आकृती दाखवतो की कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं स्ट्रक्चर आहे, कुठे उंचवटा आहे, कुठे आपल्याला खोली पाहायला मिळते, कुठं पठार आहे, कुठे मंद उतार आहे, कुठे तीव्र उतार आहे, हा सगळा भाग आपण एका 3D आकृतीद्वारे पाहूया. पा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे अरबी समुद्र. या आकृतीकडे या, हा आहे अरबी समुद्राचा भाग. त्याच्यानंतर लागतं कोकण. अरबी समुद्रामधून जसं तुम्ही कोकणावर पाऊल ठेवता, पाऊल ठेवल्यानंतर तुम्हाला असा मंद चढ लागतो. मंद चढ जेथे संपला तिथून जर तुम्ही वर पाहिलं तर वर तुम्हाला तीव्र चढ लागतो. वर तीव्र चढ चढल्यानंतर पूर्वेला थोडासा मंद उतार लागतो आणि ज्यावेळेस हा मंद उतार संपतो त्याच्यानंतरचा समोरचा प्रदेश जो आहे हा अत्यंत मंद उताराचा आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः हा जो समुद्राचा भाग आहे याला आपण अरबी समुद्र असं म्हणतो. अरबी समुद्रानंतर जो मंद चढ लागतो तो भाग आहे ज्याला आपण कोकण असं म्हणतो. त्याच्यानंतर जिथे तीव्र चढ आहे मंद उतार आहे हा जो भाग आहे हा आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताचा पश्चिम किनारपट पश्चिमेकडील भाग हा तीव्र उताराचा आहे, पूर्वेकडील भाग हा मंद उताराचा आहे आणि हा भाग आहे महाराष्ट्र पठार.
अरबी समुद्र, कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार हीच आकृती थोड्या वेगळ्या स्वरूपामध्ये दाखवली. ही आकृती सामान्यतः आपण पुस्तकामध्ये पाहत असतो. ही आकृती उंचवटा आणि या ठिकाणी उतार दर्शवणारी आकृती म्हणून ओळखली जाते. अरबी समुद्राचा जर तुम्ही विचार केला तर नैऋत्य मोसमी वारे सुरुवातीला अरबी समुद्रामधून कोकणामध्ये प्रवेश करतात. आपण महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं वितरण पाहतोय, पाऊस कोणत्या प्रदेशामध्ये कसा पडतो, कोणत्या प्रदेशामधून कुठे कुठे कोणत्या पद्धतीनं पावसाचं प्रमाण वाढत जातं, कमी होत जातं, सगळा भाग आपण पाहतोय. कोकणामध्ये हे वारे पहिल्यांदा कोकणामध्ये प्रवेश करतात. कोकणामधून पूर्वेकडे जात असताना वारे सह्याद्री पर्वतावर येऊन आदळतात किंवा सर्व सह्याद्री पर्वताला येऊन धडकतात. सह्याद्री पर्वतामुळं वाऱ्याला इथं रोद तयार होतो, अडथळा तयार होतो. हे वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवले गेल्यामुळं हे वारे हळूहळू मागच्या वाऱ्यांचा दाब यांच्यावर असतो. वारे हळूहळू वरवर जाण्याचा प्रयत्न करतात. वारे ज्यावेळेस वर जातात, उंचीवर जातात, वारे उंचीवर गेल्यानंतर जसं जसे ते समुद्रसपाटीपासून वरवर जातात तसं तसं त्यांच्यामध्ये तापमान कमी होत जातं. एक वेळ अशी येते की वाऱ्यांमध्ये सांद्रीभवन क्रिया घडून येते, जी मी तुम्हाला आत्ताच सांगितली. आणि या सांद्रीभवन क्रियेमध्ये बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होतं, त्यामुळं सह्याद्री पर्वताच्या उंच भागामध्ये सर्वात जास्त पर्जन्य आपल्याला पाहायला मिळतं. वारे ज्यावेळेस कोकणातून वाहतात, कोकणामध्ये वारे साधारणतः 300 सेंटीमीटर एवढं पर्जन्य पाडतात. 300 सेंटीमीटर पर्जन्य म्हणजे पहा, 1 सेंटीमीटर पर्जन्य म्हणजे 10 मिलीमीटर पर्जन्य, 10 सेंटीमीटर पर्जन्य म्हणजे 100 मिलीमीटर पर्जन्य, 100 mm पाऊस, 100 सेंटीमीटर पर्जन्य म्हणजे 1000 मिलीमीटर पर्जन्य, 1000 सेंटीमीटर पर्जन्य म्हणजे 10000 मिलीमीटर एवढं पर्जन्य आपल्याला पाहायला मिळतं. येथे 300 सेंटीमीटर पाऊस पडतो म्हणजे साधारणतः 3000 मिलीमीटर एवढा पाऊस कोकणामध्ये पाहायला मिळतो. कोकणानंतर सह्याद्री पर्वताला वारे अडवले जातात. सह्याद्री पर्वताला वारे अडवले गेल्यामुळं सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये पर्जन्य पाहायला मिळतं. हे पर्जन्य आपल्याला 600 सेंटीमीटर एवढं पाहायला मिळतं. सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये सर्वाधिक पर्जन्य कोकणामध्ये आहे 300 सेंटीमीटर एवढं पर्जन्य. सह्याद्री पर्वत ओलांडून ज्यावेळेस वारे समोर प्रवेश करतात, पहा या नकाशाकडे या, पहिल्यांदा वारे कोकणामध्ये येतात, कोकणामध्ये 300 सेंटीमीटरच्या आसपास पर्जन्य पडतात, ॲव्हरेज पाहतो. त्याच्यानंतर वारे सह्याद्री पर्वतावर जातात, सह्याद्री पर्वतावर सर्वाधिक पर्जन्य पडतात. आणि सह्याद्री पर्वत ओलांडून वारे ज्यावेळेस महाराष्ट्र पठारावर प्रवेश करतात त्यावेळेस या ठिकाणी 2 क्रिया घडतात. पहिली क्रिया, वारे सह्याद्री पर्वत असल्यामुळं वर गेलेले आहेत, उंच गेलेले आहेत. वारे उंच गेल्यानंतर त्यांच्यामधलं बाष्प आपल्याला सह्याद्री पर्वतावर पडलेलं पाहायला मिळतं. सह्याद्री पर्वतावर पाऊस पडल्यामुळं वाऱ्यांमधलं पाणी सह्याद्री पर्वतामध्ये बऱ्यापैकी पडल्यामुळं वारे वजनानं हलके होतात. पहा, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर आकाशामध्ये आपल्याला ढग जे असतात हे उंचीवरून जाताना दिसतात, आणि तोच जर भाग आपण पावसाळ्यामध्ये पाहतोय तर ढग आपल्याला खूप खालून जाताना दिसतात. याचं एकच कारण आहे, ढगांमध्ये बाष्पाचं प्रमाण वाढल्यामुळं ढग वजनदार होतात आणि ते आपल्याला खालून पाहायला मिळतात. परंतु इथे बाष्प पर्जन्याच्या स्वरूपात सह्याद्री पर्वतामध्ये पाऊस पडल्यामुळं हे वारे हलके होतात आणि हे वारे उंचावरून या प्रदेशामधून वाहू लागतात. उंचावरून वाहत असताना या पर्जन्यामुळं वातावरणामध्ये आर्द्रता पाहायला मिळते. आर्द्रता म्हणजे काय, हवेमध्ये जे बाष्प असतं या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असं म्हणतात. आर्द्रता पाहायला मिळते, ही आर्द्रता हे वारे स्वतःमध्ये सामावून घेतात आणि जसे जसे वारे इथून समोर जातात तसे तसे त्यांच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण वाढतं आणि तसे तसे ते वारे उंचीवरून परत खाली येत वजनदार बनत हे वारे समोर म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना या वाऱ्यांमध्ये बाष्पाचं प्रमाण वाढत जातं. आता इथं छोटीशी एक संकल्पना आहे, सह्याद्री पर्वत ओलांडून जात असताना वारे उंचावरून जातात आणि उंचावरून वारे गेल्यामुळं एक तर याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण अगदी कमी आहे, बाष्पाचं प्रमाण कमी असल्यामुळेच वारे उंचावरून जात आहेत. उंचावरून गेल्यामुळं सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागामध्ये पाऊस खूप कमी पडतो आणि हे दरवर्षी वर्षानुवर्ष असंच घडत आहे. पाऊस खूप कमी पडतो का, कारण वारे हलके असतात आणि वारे वर जातात, यांना प्रतिरोध करणारं इथं कोणी नसतं आणि वारे उंचावरून जात असल्यामुळे या भागामध्ये खूप कमी पाऊस पडतात. म्हणून या प्रदेशाला आपण
पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतो. पर्जन्य छायेचा प्रदेश सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला असलेला भाग म्हणजे हा आहे सह्याद्री पर्वत. आणि या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला असलेला हा जो भाग आहे या भागाला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतो. या भागामध्ये मुख्यतः आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे पाहायला मिळतात. पहा, पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्येच पर्जन्य छायेचा प्रदेश आहे असं नाही, कारण अगोदर म्हणजे निसर्गानं स्वतःची सीमा ठरवलेली असते. आपण निसर्गावरून एखाद्या जिल्ह्याची सीमा ठरवत नसतो. त्याच्यामुळं सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला असलेले जेही काही जिल्हे आहेत या जिल्ह्याचा पश्चिम भाग आपल्याला पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतो. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये साधारणतः 40 ते 60 सेंटीमीटरपर्यंत पर्जन्य पडू शकतं, पाऊस पडू शकतो. त्याच्यानंतर वारे हळूहळू हळूहळू समोर जात असताना स्वतःमध्ये बाष्प धारण करतात आणि वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना महाराष्ट्र पठारावर पर्जन्य पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना पर्जन्याचं प्रमाण वाढत जातं, पावसाचं प्रमाण वाढत जातं. मध्य महाराष्ट्राचा विचार केला ज्याच्यामध्ये मराठवाडा वगैरे हा सुद्धा भाग येतो, 80 ते 120 सेंटीमीटर पर्जन्य वारे या मध्य महाराष्ट्रामध्ये पाडतात, ज्याच्यामध्ये मराठवाडा हा सुद्धा भाग येतो. त्याच्यानंतर वारे मराठवाड्यामधून विदर्भामध्ये प्रवेश करतात. पहा, वारे जसे विदर्भामध्ये प्रवेश करतात, विदर्भामध्ये वाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर इथे आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की कन्याकुमारी या ठिकाणी म्हणजे भारताच्या दक्षिण टोकावर दोन वेगवेगळ्या दिशेनं वारे भारतामध्ये प्रवेश करतात. एक नैऋत्य दिशेनं करतं, दुसरं आग्नेय दिशेनं करतं. नैऋत्य दिशेनं प्रवेश केलेले वारे आणि आग्नेय दिशेनं प्रवेश केलेले वारे हे पूर्व विदर्भामध्ये एकत्र येतात आणि या पूर्व विदर्भामध्ये नैऋत्य वाऱ्यापासून नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आणि या पूर्व विदर्भामध्ये आग्नेय मोसमी वाऱ्यांपासून या वाऱ्यांच्या दोनही शाखापासून पर्जन्य पडतं आणि हे पर्जन्य साधारणतः 200 सेंटीमीटरच्या आसपास असतं. म्हणून पूर्व विदर्भाचा जर आपण विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पर्जन्य पाहायला मिळतं, मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळतो. म्हणजे पूर्व विदर्भाचा विचार केला तर तेथे वाऱ्यांच्या दोनही शाखांपासून म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सुद्धा पर्जन्य मिळतं आणि आग्नेय मोसमी वाऱ्यांपासून सुद्धा पर्जन्य मिळतं. म्हणून या भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पर्जन्य आपल्याला पाहायला मिळतं. हा आहे महाराष्ट्रातील पर्जन्याचा भाग ज्याच्यावर आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहे. याचे काय काय विधानं बनू शकतात, पहा कुठले कुठले विधानं परीक्षेमध्ये आयोग तुम्हाला विचारू शकतं. पहिलं विधान विचारू शकतं की सह्याद्री पर्वतामध्ये सर्वाधिक पर्जन्य पडतं. विधान बरोबर का चूक? विधान बरोबर आहे. कोकणामध्ये सह्याद्री पर्वतापेक्षा कमी पाऊस पडतो. विधान बरोबर का चूक? हे सुद्धा विधान बरोबर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागामध्ये पूर्व भागापेक्षा कमी पर्जन्य पडतो, हे विधान मात्र चूक आहे. कसं? कारण सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी जो कोकणाचा वलाटी प्रदेश आहे या भागामध्ये सर्वाधिक पर्जन्य पडतं. पूर्व भागामध्ये मात्र पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तो कसा तयार झाला हा सुद्धा भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणजे पश्चिम भागामध्ये सह्याद्री पर्वताच्या सर्वाधिक पाऊस पडतो तर पूर्व भागामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. पर्जन्य छायेचा प्रदेश महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेला आहे, विधान चूक आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेला आहे आणि सह्याद्रीच्या पूर्वेला आहे. परत प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडतो. विधान बरोबर कचो? विधान बरोबर आहे. येथे पाऊस केवळ 40 ते 60 सेंटीमीटर एवढा पडतो. प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. विधान बरोबर कचो? विधान हे सुद्धा बरोबर आहे. पश्चिमेला पर्जन्याचं प्रमाण कमी असतं, तिथून जसंजसं तुम्ही पूर्वेकडे जाल पर्जन्याचं प्रमाण हे वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतं. नागपूर किंवा पूर्व विदर्भामध्ये आपल्याला सर्वात जास्त पर्जन्याचा भाग पाहायला मिळतो. नागपूर या ठिकाणी किंवा पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी हवामानाच्या किंवा मान्सूनच्या दोनही शाखांपासून पाऊस पडत असतो. अशा पद्धतीचे प्रश्न आयोग परीक्षेमध्ये विचारू शकतं. 2019 याच परीक्षेमध्ये साधा प्रश्न आयोगाने विचारला होता. कंबाईन परीक्षेमध्ये मला वाटतं तो प्रश्न होता की पर्जन्य छायेचा प्रदेश पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो. महाराष्ट्रामध्ये आहेत 5 प्रादेशिक विभाग. पहिला प्रादेशिक विभाग आहे कोकण, त्याच्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर आहे खानदेश, त्याच्यानंतर आहे मराठवाडा आणि त्याच्यानंतर आहे विदर्भ.
तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला लागून जो प्रादेशिक विभाग आहे त्याचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र. साहजिकच आपलं उत्तर पश्चिम महाराष्ट्र येथे असलं पाहिजे. हा झाला कन्सेप्च्युअल भाग. ही आहे कन्सेप्ट ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं पर्जन्य पाऊस कसा पडतो ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. अशा अनेक संकल्पना भूगोल विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या संकल्पनाच्या मुळापर्यंत जाऊन आपल्याला ती संकल्पना जर समजून घ्यायची असेल, ही संकल्पना सोप्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून घेऊन परीक्षेमध्ये आपले जर मार्क वाढवायचे असतील तर नक्कीच आमचा भूगोल ऑनलाईन कोर्स जॉईन करा, त्याला ॲडमिशन घेऊन टाका. भूगोल ऑनलाईन कोर्समध्ये एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो की 15 प्रश्नापैकी तुमचे 13+ प्रश्न नक्कीच बरोबर असतील. एखादा प्रश्न आयोग कॅन्सल करतं आणि एखादा प्रश्न असा असतो ज्याचं उत्तर आपल्याही पुस्तकात नसतं किंवा एखाद्या आपल्या कोर्समध्ये त्याचं उत्तर असूही शकतं नसू शकतं, परंतु 13+ मार्काची मी तुम्हाला शाश्वती या कोर्समार्फत देतो. प्रत्येक विषय आपण अशाच पद्धतीनं प्रत्येक कन्सेप्ट इतक्याच डीपमध्ये जाऊन आपण अभ्यासणार आहोत जी कन्सेप्ट तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचली पाहिजे. कारण 2012 नंतरचा आयोगाचा पॅटर्न जर तुम्ही पाहत असाल, 2012 साधे सोपे प्रश्न होते, महाराष्ट्राची राजधानी कोणती, भारताची राजधानी कोणती, महाराष्ट्रातल्या कोणत्या शहराला पर्यटन शहर असं म्हणतात, पर्यटन राजधानी असं म्हणतात, असे प्रश्न होते. 2012 नंतर मात्र आयोग कन्सेप्ट वाढवत जात आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न विचारत जात आहे. त्यामुळे भूगोल विषयाचा जरी अभ्यास आपल्याला करायचा असला तर आपल्याला तो गाभा माहीत असणं गरजेचं आहे, कन्सेप्ट माहीत असणं गरजेचे आहे, ज्या कन्सेप्ट आपण आपल्या कोर्समध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो तुमचे अनेक काही प्रश्न असतील, अनेक प्रश्न जे तुम्ही आपल्या DSS मध्ये पाठवू इच्छिता तर तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही टेलिग्राम करू शकता, व्हॉट्सअप करू शकता तुमचे प्रश्न. आणि तुम्हाला जर वाटत असेल आणखी कुठल्या एखाद्या घटकावर व्हिडिओ बनवावा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो घटक त्या ठिकाणी मेन्शन करू शकता, आपण त्या खटकावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊया. धन्यवाद.